पण ती पिकनिकमध्ये जी एक्साइटमेंट असते सगळे अरे असं त्याच एनर्जीनी त्याच उत्साहाने सगळेजण शूटिंग पण करतात. नाही हे अद्वैत नाही, हे आईकडनं आलेलं मंगळसूत्र आहे. साधं जे देतात लग्नात ते आहे. काहीतरी ऑड आहे मला सतत इकडे कोणीतरी उभं असं वाटतंय. तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे, अद्वैत रावांना आवडतात गरम गरम बटाटे वडे. आधी झाली नेत्राशी मैत्री, मग झाली सलगी, माझ्या आयुष्यात आली सातव्या मुलीची सातवी मुलगी. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी झस्कावर. या दोघांना बघून जेवढा आनंद तुम्हाला होतो ना तेवढा मला पण होतो. इतकं छान दिसतंय दोघं जण अगदी नवरा नवरीच्या वेशात, छान वाटतंय. हे सगळं एवढं इतकं डिफिकल्ट आहे खरं तर इथे शूट करणं, आउटडोर शूट करणं, कसं जमून एवढी स्माईल ठेवून हे दोघं जण आता इंटरव्ह्यू देते. इतके सारे इंटरव्ह्यू देऊन झालेत, कसं वाटतंय आता हे सगळं? खूप मस्त मज्जा येते, म्हणजे अर्थात आनंदच आहे. इंटरव्ह्यूज आणि हे दमायला कितीही झालं तरी आपण ज्या गोष्टीवर मेहनत घेतो आहे त्यामध्ये बाकीही इंटरेस्ट दाखवत आहेत आणि ते प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं म्हणून तुम्ही मेहनत घेत आहे. हे एका ठाण्याच्या एका कोपऱ्यात जे शूट आहे तिथे तुम्ही कव्हर करायला आलात. सो एकंदर वातावरण आणि मला खरंच मनापासून आनंद होतो या गोष्टीचा की मग दिलासा मिळतो की आपण ही जी काही मेहनत घेतो ती वाया नाही जाणार आहे. प्रेक्षक नक्की बघणार त्यांचं नक्की, आणि आत्तापर्यंत तर भरपूर प्रेम दाखवलंच आहे प्रेक्षकांनी. सो यापुढे ते नक्कीच बघणार. आणि हा लग्नाचा सिक्वेन्स आत्तापर्यंतचा सगळ्यात हाय ड्रामा आणि त्यावर हाय वोल्टेज, हां तो तसा ड्रामा आहे. सो आय थिंक पीपल आर गोईंग टू लव्ह इट. पहिल्यांदा असं दाखवलं की नवरा नवरी स्वतःच्या केळीचे खांब स्वतः उचलून घेऊन आले आहे. बघा कसं झालं हे सगळं, बघ ना कसं झालं, तुला बघितलंच ना तुझ्या काळापासून. नाही एकंदरीतच मजा येते. पावसामुळे जरा वातावरण सकाळी सकाळी थोडं पिकनिकचं झालं होतं, पण ती पिकनिकमध्ये जी एक्साइटमेंट असते सगळे अरे असं त्याच एनर्जीनी त्याच उत्साहाने सगळेजण शूटिंग पण करतात. युनिट खास करून की इतक्या पावसात आम्ही तरी शेडमध्ये सावलीत उभे असतो, पण युनिट खास करून खालीवर करणं, कारण हे लग्न एका टेकडीवर होतं आणि पाऊस पडतोय सतत, खूप गोष्टी शूटिंगला लागतात, खूप गोष्टी वेळोवेळी बदलत असतात, त्यानुसार ज्या सगळ्या गोष्टी करायच्या ते युनिट खूप चांगल्या एनर्जीनी करतं आणि त्यामुळे मजा येते. बरं खरंच ते केळीचं खांबवालं अगदी अनएक्सपेक्टेड होतं आणि याच्यापेक्षा अजून अनएक्सपेक्टेड गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या एपिसोडमध्ये, कारण खूपच वेगळं लग्न होताना दिसते. मंगळसूत्राबद्दल काय सांगशील, कारण अद्वैतने घातलंय हे मंगळसूत्र, अजून वेगळं तर असणार. हे अद्वैत नाही, हे आईकडनं आलेलं मंगळसूत्र आहे. साधं जे देतात लग्नात ते आहे. अद्वैतने कुठलं लग्न आपलं मंगळसूत्र घेतलं ते अजून मलाही माहिती नाही, त्यामुळे ते तर तो सांगू. आणि आईनी म्हणजे रुपालीनी आम्ही दोघांनी घेतलंय, सांगितलं नाही, सांगायला सांगितलं नाही, म्हणजे मम्माज बॉय आहे ना त्याच्यामुळे सरप्राईज आहे, सरप्राईज असणार आहे. बरं तुझ्या मुंडावळ्या काहीतरी वेगळाच वाटत, म्हणजे हिला तरी चांगलं वाटतं हो ना, काहीतरी ऑड आहे मला सतत इकडे कोणीतरी उभं आहे असं वाटतं. मुंडावळ्या घातल्या होत्या हे सतत त्याच्या तोंडात जात होत, डायलॉग बोलताय ना तोंडात येत होत. येस, तर आता लवकर लवकर यांना सगळ्यांना बोलत आहेत, पण उखाणं घेतल्याशिवाय नाही सोडणार आहे. एखादं होऊन जात काही, एखादं होऊन जाऊ देते रेडी आहे. चला मी घेऊ पटकन, भाजीत भाजी. तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे, अद्वैत रावांना आवडतात गरम गरम बटाटे वडे. पावसाच्या निमित्ताने बटाटे वडे, सिरियसली? ओके, ब्लॅक कॉफी. आधी झाली नेत्राशी मैत्री, मग झाली सलगी, माझ्या आयुष्यात आली सातव्या मुलीची सातवी मुलगी. किती छान, म्हणजे एवढं न बोलता सुद्धा त्याने इतकं छान उखाणं इंस्टंट, एकदम मला सुस्त काय झालं काय नाही कॉफी. वाव, थँक्यू सो मच. आणि कुकुम, थँक्यू, थँक्यू, बाय बाय.